तर आंबेगाव तालुक्यात लोणी धामणी या गावात रात्रीच्या सुमारात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे नवीन तंत्रज्ञानातून तयार केलेल्या विहिरीसुद्धा आता तुडुंब भरल्यात, तर येथील ओढ्या नाल्याला देखील मोठ्या प्रमाणात पूर आलाय. मात्र या पावसामुळे शेती मशागतीला आता वेग येणार आहे हे मात्र निश्चित, आणि शेतकऱ्यांमध्ये देखील इथं आनंदी वातावरण आता दिसत आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे रिपोर्टर हेमंत चापुडे आपल्यासोबत आहेत. हेमंत, आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी या गावात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या सगळ्या वातावरणामुळे आता शेती मशागतीला देखील वेग येणार आहे, काय अधिक माहिती देशील? नक्कीच अभिषेक, गेले अनेक दिवसापासून उन्हाच्या तीव्रतेने शेतकरी सुद्धा हैराण झाले होते. पाण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं. लोणी धामणीचा जर विचार केला तर आज दुष्काळ पट्ट्यात मोडणारा भाग आहे, पण या ठिकाणी रात्री सुमारे अक्षय मुसळधार पाऊस झाल्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे. शेतीच्या मशागतीला सुद्धा वेग येणार आहे आणि आता पेरणीच्या कामांना सुद्धा कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आहे. पेरणीच्या कामांना सुद्धा सुरुवात होणार आहे. रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण आहे आणि या पडलेल्या मुसळधार पावसामुळे आता नक्कीच कुठेतरी नवीन तंत्रज्ञानातून ज्या प्रकारे आधुनिक पद्धतीने विहिरी तयार केल्या गेल्या होत्या त्या विहिरी सुद्धा आता तुडुंब भरलेल्या आहेत. आपण त्या व्हिज्युअल मध्ये सुद्धा पाहू शकता कशा प्रकारे विहिरींना जे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण आहे. धन्यवाद हेमंत, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.